नाशिकच्या शिवसेनेकडून आता 3 जागांवरील नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. नाशिकमधून गोडसे, संभाजीनगरमधून भुमरे आणि ठाण्यातून सरनाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि 1 ते 2 दिवसात या संदर्भात अधिकृत घोषणा सुद्धा पाहायला मिळेल. तर 1 ते 2 दिवसात या संदर्भात अधिकृत घोषणा सुद्धा होणार आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय, शिंदेच्या शिवसेनेकडून 3 जागांमधील नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. तर नाशिकच्या जागेवर अजय बोरस्ते यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी. शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते आपल्या सोबत आहे. खरं म्हणजे छगन भुजबळ यांनी माघारी घेतल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेची वाट मोकळी झाली असं बोललं जात आहे. मात्र राष्ट्रवादीचा दावा कायम आहे, आपलंही नाव चर्चेत आहे, आघाडीवर आहे असंही कळतंय. नेमकी काय वस्तुस्थिती? खरं तर पहिल्यांदा मी माननीय छगन भुजबळ साहेबांचे आभार मानतो की सर्व शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत त्यांचा त्यांनी आदर केला आणि त्यांनी स्वतःहून माघार घेतली. अर्थात तेही जुने शिवसैनिक आहेत. खरं तर हा मतदारसंघ शिवसेनेचा मतदारसंघ आहे, शिवसेनेला मानणारा आहे, शिवसेनेचा मतदार असलेला आहे. आणि गेली अनेक वर्ष आपण बघतोय की शिवसेनेचाच खासदार इथे निवडून येतो. त्यामुळे मला असं वाटतं की ह्यावेळेससुद्धा पुन्हा एकदा धनुष्यबाणच इथून निवडून जाईल. म्हणजे ज्यावेळेला तुमच्या नावाची चर्चा सुरू झाली त्यावेळेला एक नवा चेहरा, सर्व पक्षीयांमध्ये असलेले संबंध आणि एकूणच तुमच्या राजकारणाची असलेली पद्धत ही अनुकूल आहे असं समजून तुमच्या नावाची चर्चा सुरू झाली असंही कळत आहे. काय नेमकं मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलणं झालं होतं तुमचं? खरं तर ही सगळी चर्चा मला आपल्या माध्यमातूनच कळते, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मी गेलो होतो आणि त्यावेळेस नाशिक शहरातल्या ह्या मतदारसंघाच्या संदर्भातली माहिती असेल, हा मतदारसंघाच्या पुढच्या आपल्याला जी लढाई लढायची आहे त्यात आपल्याला काय केलं पाहिजे ह्या संदर्भातले विषय असतील, थोडं माझं फॅमिली बॅकग्राऊंड असेल, शिक्षण असेल, या सर्व संदर्भात आमची चर्चा झाली.